आयुर्वेद हे काही वैद्यकशास्त्र नव्हे, तर आयुर्वेद हे मानवजातीला सुखकारक किंवा हितकारक अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत असा अनेकांगी संदेश देणारं एक शास्त्र आहे, ज्याच्यामध्ये आरोग्यालाही खूप महत्त्व दिलं गेलं आहे. आयुर्वेदाची स्वतःची अशी सैद्धांतिक भूमिका आहे, आयुर्वेदाची नैदानिक तत्त्व आहेत, चिकित्सा तत्त्व आहेत. बऱ्याच वेळेला असं आढळलेलं आहे की आयुर्वेदी औषधांवरती संशोधन केलं गेलं ते आधुनिक निकषांवरती केलं जातं, किंवा आयुर्वेदिक औषधांचे अँटीबॅक्टेरियल इफेक्ट्स किंवा आयुर्वेदामध्ये अँटीबायोटिक्स आहेत का असे बरेच प्रश्न विचारले जातात. बऱ्याच वेळेला ज्या पद्धतीने ड्रग डेव्हलपमेंट घडते अशा वेळेला इनव्हिट्रो सिस्टीममध्ये ही औषधं तपासली जातात, मग इनव्हायवमध्ये जातात आणि मग पुढे पुढे जाऊ शकतात. कित्येकदा ही औषधं इनव्हिट्रो सिस्टीममध्ये गुणकारी दिसत नाहीत आणि त्यामुळे तिथूनच ही औषधं बाहेर जाऊ शकतात का किंवा कालबाह्य आहेत असं समजलं जातं. किंबहुना हीच औषधं रुग्णांमध्ये ज्या वेळेला वापरली जातात त्यावेळेला उत्कृष्ट रिझल्ट्स देतात, आणि अशा रुग्णांमध्ये की ज्या रुग्णांना अँटीबायोटिकचा रेझिस्टन्स आलेला आहे. इथे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं की आयुर्वेद हा किंवा आयुर्वेदी औषधं ही पूर्ण सिस्टीममध्ये काम करतात. पूर्ण शरीरामध्ये विविध घटना घडत असतात, वेगवेगळे पाथवेज असतात, एकाच वेळेला अनेक पाथवेजवरती काम करणारी म्हणून ही औषधं तयार झालेली असतात, आणि म्हणून ही औषधं मोनोथेरपी नाहीत, ही पॉलिथेरपी किंवा अनेक घटकांनी समृद्ध अशी ही औषधं आहेत. अँटीबायोटिक्सचं युग झालं, आज केमोथेरपी आहे, कॅन्सरसारखे नवीन नवीन आजार आपल्यावरती आक्रमण करीत आहेत, आणि या बाबतीचा एक जर अभ्यास आपण गेल्या 70 ते 80-100 वर्षाचा सुमारे जर केला तर कॅन्सरच्या बाबतीमध्ये विचार करायचा झाला तर केमोथेरपी उदयाला आली, मानवाला असं वाटलं की आता कॅन्सरचा नायनाट होईल. थोड्याच वर्षांमध्ये केमोथेरपीचा रेझिस्टन्स सुरू झाला. ह्याच्यावरती आपण विजय मिळवायला पाहिजे म्हणून इम्युनोथेरपीकडे आपण सगळे चाललेलो आहोत. जागतिक संशोधनाची दिशा बदलून आज ती इम्युनोथेरपीकडे गेलेली आहे. काही औषधं इम्युनोथेरपीची जगात येत आहेत न येत आहेत तोच त्यातील मर्यादा सुस्पष्ट व्हायला लागल्यात, आणि यामधले जे तज्ज्ञ जागतिक पातळीवरती काम करतात त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की केवळ ट्युमरवरती लक्ष न देता आपल्याला संपूर्ण सेल मायक्रो एन्व्हायरमेंट आणि ज्या एन्व्हायरमेंटमध्ये या तऱ्हेच्या पेशी वाढतात किंवा कॅन्सर वाढतो अशा शारीरिक एन्व्हायरमेंट किंवा शरीरावरती संपूर्ण पद्धतीने लक्ष देण्याची गरज असते, तरच आपण कॅन्सरवरती विजय मिळवू शकतो किंवा नेस्तनाबूत त्याला करू शकतो, किंवा क्वालिटी ऑफ लाईफ हा एक महत्त्वाचा पॅरामीटर अलीकडे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आणि USFDA ने सुद्धा ॲक्सेप्ट केलेला आहे. तर कॅन्सरच्या कित्येक रुग्णांच्या बाबतीमध्ये आत एस्पेशली आपल्या देशामध्ये जर विचार केला तर बरेचसे रुग्ण हे तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये डायग्नोज होताना दिसतात. अशा वेळेला सर्वच वैद्यकशास्त्रांना खूप मर्यादा असतात, ही औषधं खूप महाग असतात आणि सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्या पलीकडची असतात. या तऱ्हेच्या रुग्णांना क्वालिटी ऑफ लाईफ हा एक खूप महत्त्वाचा उद्देश किंवा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह ठरविला जातो. या बाबतीमध्ये मात्र आयुर्वेद हा खूप चांगल्या पद्धतीने सिद्ध होताना दिसतोय, किंबहुना जागतिक शास्त्रज्ञ हे आयुर्वेदाकडे खूप आशाभूत नजरेने बघतायत किंवा आयुर्वेद हे एक आशास्थान म्हणून त्यांना वाटते. नुकत्याच झालेल्या अमेरिकेमध्ये एका कॅन्सरच्या आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये असा निष्कर्ष निघाला की कॅन्सरवरती केवळ आपण लक्ष देऊन कॅन्सरच्या पेशी मारणे किंवा कॅन्सरवरतीच फोकस करून चिकित्सा देण्यापेक्षा रुग्णाच्या सार्वदेहिक स्थितीकडे लक्ष देऊन त्याच्या मानसिकतेकडे लक्ष देऊन जर ट्रीटमेंट दिली तर कॅन्सरच्या चिकित्सेचा जो आउटकम असतो तो खूप चांगल्या पद्धतीने होतो. आयुर्वेदाने हीच तत्त्व खूप वर्षांपासून सांगितली आहेत. सुमारे 2 ते 2500 वर्षांपूर्वीपासून याचे रेफरन्सेस आपल्याला इथे आढळतात. कित्येकदा असं दिसतं की ज्या गोष्टी आयुर्वेदाने काही 1000 वर्षांपूर्वी लिखित स्वरूपात सांगितलेल्या आहेत अशा बहुतेक गोष्टींचे शोध हे 20व्या आणि 21व्या शतकामध्ये लागलेले दिसतात. दुर्दैवाची गोष्ट अशी की यातील बहुतेक शोधांचं क्रेडिट हे आयुर्वेदीय शास्त्रज्ञ
किंवा भारतीय शास्त्रज्ञ किंवा आयुर्वेदीय ऋषी खरं सांगायचं यांना दिलं गेलेलं नाही आहे. ऐतिहासिक कारणांमध्ये आपल्याला पडायला नको, परंतु या पुढच्या काळामध्ये जी काही नवीन आजारांची आव्हानं आहेत त्या आव्हानाकरता आयुर्वेद हे एक चांगलं आणि सक्षम आशास्थान बनू पाहत आहे. गरज निश्चित आहे ती या तर या क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आणि तज्ज्ञांनी एकत्र येऊन एक समन्वयाची भूमिका घेऊन समाज उपयोगी असं किंवा मानवाच्या हिताला मानवाला हितकारक अशा स्वरूपाचं धोरण घेऊन जर आपण त्याचं सोल्युशन देऊ शकलो तर आयुर्वेद हा केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा स्वीकारला जाईल. इथे एक गोष्ट मला महत्त्वाची नमूद करावीशी वाटते की भारताचं योगदान आरोग्य क्षेत्रामध्ये खरं तर खूप नगण्य आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण जर अभ्यास केला तर जगामध्ये येणारी जी नवीन औषधं आहेत त्यातील बहुसंख्य औषधं ही पाश्चात्य देशांनी निर्माण केलेली असतात किंवा तिथे संशोधित केलेली असतात. भारताचा नवीन औषध निर्मितीतला वाटा हा जवळपास नगण्य समजला जातो. या पार्श्वभूमीवरती आणि आधुनिक आजार आणि त्यातील असणारी आव्हानं ही गोष्ट जर एकत्रित पाहिली आपण तर यातनं आयुर्वेद हे एक महत्त्वाचं आशास्थान म्हणून उदयाला येत आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलेले सर्जरी असेल की ज्याचा जनक सुश्रुत हा ऋषी सांगितलेला आहे, परंतु सुश्रुताने सांगितलेल्या विविध सर्जरीज असतील किंवा स्त्रीरोग असेल बालरोग असेल किंवा आयुर्वेदाची विविध अंग असतील. बहुतेक वेळेला असं वाटतं की आयुर्वेद हा स्पेशलायझेशन नसलेलं शास्त्र आहे, असं मुळीच नाही आहे. आयुर्वेदामध्ये अनेक गोष्टींच्या स्पेशलायझेशन्स नव्हे तर सुपर स्पेशलाइज्ड असे सुद्धा उल्लेख आपल्याला आढळतात. त्या काळी ह्या लोकांनी कुठल्याही तऱ्हेचा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपसारख्या आधुनिक उपकरणांचा शोध लागलेला नसतानासुद्धा या गोष्टी कशा शोधून काढल्या हे खरं तर अतर्क्य असणारी गोष्ट आहे. काळाची गरज सध्या अशी आहे की आयुर्वेदामध्ये जे जी तत्त्वं सांगितलेली आहेत त्या तत्त्वांचा वापर करून मानवाच्या आयुष्याचं कल्याण कसं करता येईल हे हा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. दुसऱ्या बाजूला बोलायचं झालं तर आयुर्वेदाचा फार्माकोपिया हा जगातला सर्वात मोठ्या फार्माकोपियांपैकी म्हणायला हरकत नाही. आणि या फार्माकोपियाचा जर खूप चांगला अभ्यास जर आपणच भारतीय लोकांनी केला तर केवळ भारतीयच नव्हे तर अखिल मानवजातीचं सुद्धा आयुष्य समृद्ध करण्याकरता आयुर्वेदाचा उपयोग नक्की चांगला होईल. 1997-98 साली आम्ही जर्मनीमध्ये एक मोठं हॉस्पिटल एस्टॅब्लिश करायला गेलो होतो. तिथे अनेक अनुभव आले आणि तिकडे त्या अनुभवांवरती आधारित इकडे आल्यानंतर मी एक लेख लिहिला होता. त्या लेखाचा मथळाच किंवा त्याचा गोषवारा ओव्हरऑल असा होता की आयुर्वेदाचा जर योग्य वापर भारतीय सरकारने केला तर केवळ भारताचंच नव्हे तर संपूर्ण विश्वाचं आरोग्य आपण खूप चांगल्या पद्धतीने केवळ सुधरवू शकू असं नाही तर यामध्ये आज जिथे आपलं स्थान नगण्य आहे तिथे अग्रेसर असं आपलं राष्ट्र बनू शकेल. या निमित्ताने आज या क्षेत्रातली आयुर्वेदात काम करणारी किंवा वेदांमध्ये काम करणारी मंडळी असोत किंवा आधुनिक शास्त्रामध्ये काम करणारी तज्ज्ञ मंडळी असोत किंवा शास्त्रज्ञ मंडळी असोत या सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की वेदविज्ञान संमेलनाचा उद्देशही तोच आहे की न पुराण मित्ते व न साधू सर्वम हा रेफरन्स किंवा हा संदर्भ आपल्या सगळ्यांनाच विदित आहे. जे जुनं आहे तेच सगळं श्रेष्ठ आहे किंवा जे नवं आहे तेच सगळं श्रेष्ठ आहे असा कुठलाही एकांतवाद न धरता मानव आणि मानवाचं हित आणि सुख याला केंद्रस्थानी ठेवून जर कशाचा वेध अतिशय चांगल्या गोष्टींनी ज्याचा वेध घेता येऊ शकतो तो आयुर्वेद हा आपल्या सगळ्यांना उपकारक ठरेल. आणि वेदविज्ञान संमेलनाचा उद्देशही तोच आहे. आणि या निमित्ताने मी आपण सर्वांना हे आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने वेदविज्ञान संमेलनामध्ये शक्य त्या प्रकाराने सहभागी व्हा आणि आपल्या राष्ट्राला समृद्ध करूया.